एमआयएम हा जातीयवादी पक्ष आहे असे म्हणणारे काँग्रेसचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यावरती अप्रत्यक्षपणे टीका करताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले की वय झालं की बुद्धी भ्रष्ट होते आणि विसरभोळेपणा वाढतो असा टोला लगावत ते गृहमंत्री होते तेव्हा त्यांनी एमआयएम पक्षाचे मत मागितले होते याचा त्यांना विसर पडला याचा त्यांनीच खुलासा करावा असं आवाहन देखील उस्मानाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर यांच्या प्रचारार्थ उस्मानाबाद येथे कार्यकर्ता बैठकीचे आयोजन प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आलं होतं. या प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उस्मानाबाद लोकसभेचे वंचित आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर मिलिंद रोकडे सह कार्यकर्ते उपस्थित होते. वय झालं की बुद्धी भ्रष्ट होते असं म्हणतात, विसरभोळापणा वाढतो. तेव्हा गृहमंत्री असताना एमआयएमच मत न्यूक्लिअर डीलच्या वेळेस मागितलं की नाही असदुद्दीन ओवैसीच्या वडिलांकडे की असा खुलासा झालेला अधिक बरा असेल त्या ठिकाणी मागितलं.